यानंतर इतरही घडामोडी पाहणार आहोत वेगवान. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा आता आणखी नवा मुहूर्त समोर आला. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल श्री विद्यासागर राव यांची राजभवनामध्ये जाऊन भेट घेतली. दरम्यान राधाकृष्ण विखे पाटलांच्या मंत्रिमंडळ विस्ताराला अमित शहांनी हरकत घेतल्याची चर्चा. विखेंना मंत्रिपद दिल्यास राणेंवर अन्याय होईल असं मत अमित शहांनी मुख्यमंत्र्यांना कळवल्याचं समजतं आहे. त्यामुळे विखे पाटलांचा मार्ग आणखी खडतर झालाय का अशी चर्चा आहे. नीरेच्या पाण्यावरून राष्ट्रवादीमध्ये नवी अंतर्गत ठिणगी पडलेली आहे. उदयनराजेंनी रामराजेंवर विखारी टीका केल्यानंतर रामराजे निंबाळकरांनी संताप व्यक्त केलाय. उदयनराजेंना सांभाळा अन्यथा राष्ट्रवादीतून बाहेर पडू असा थेट इशारा आज रामराजेंनी शरद पवारांना दिलाय. नीरा देवघरच्या पाण्यावरून राजकारण चांगलंच पेटले. रामराजे नाईक निंबाळकरांना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सडेतोड उत्तर दिलंय. राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपचा रस्ता धरल्यानंतर बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी यांची विधानसभेच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. सिनेमा आणि मालिकांच्या शीर्षकांबाबत केंद्रानं महत्त्वाचं पाऊल उचललं. यापुढे मालिका आणि चित्रपटांचं नाव भारतीय भाषांमध्येही देणं बंधनकारक करण्याचा आदेश केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं जारी केला आहे. आता चिंतेत टाकणारी बातमी आहे, कारण मान्सून मुंबईत दाखल होण्यास आणखी 7 दिवसांचा अवधी लागणार आहे. वायू चक्रीवादळाचा फटका मान्सूनच्या प्रवासाला बसलाय. 15 तारखेपर्यंत येणारा मान्सून आता आणखी 7 दिवस उशिराने येणार आहे. त्यामुळे पाणी टंचाई आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या घशाला अजून किती दिवस कोरड राहणार हा प्रश्नच आहे. पावसाला अजून सुरुवात व्हायची आहे, पण मान्सूनपूर्व पावसातच रेल्वे कोलमडली आहे. रेल्वे प्रशासनानं त्यांच्या अखत्यारीतील नाले सफाई पूर्ण झाल्याचा दावा केलाय. प्रत्यक्षात मात्र ट्रॅकच्या बाजूला कचऱ्याचे ढीग, गटरातून काढलेला गाळ तसाच पडून आहे. उद्या पावसाळ्याच्या पाण्यानं हाच गाळ पुन्हा गटारात जाऊन गटारात उमण्याची भीती आहे. उल्हासनगरमधून वाहणाऱ्या वालधुनी नदीमध्ये सध्या जलपर्णी आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे महापालिकेच्या नदी सफाईचा फज्जा उडाल्याचं दिसतंय. सफाईसाठी महापालिकेनं तब्बल 3.5 कोटींचं कंत्राट दिलंय, पण ठेकेदार मनमानी कारभार करत असल्यानं सगळीकडेच कचरा जायचे. त्या दुसरीकडे महापालिकेतील अधिकारी मात्र सगळं काही अलबेल असल्याचं सांगतायत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी धारावीतील नालेसफाईचा आढावा घेतला. अजूनही या भागात नालेसफाई पूर्ण झाली नसल्याचं निदर्शनास आलं आहे. अजूनही नाल्यातून गाळ काढला जातोय, त्यामुळे पावसाशी दोन हात करण्यासाठी पालिका अजूनही सज्ज नसल्याचा आरोप मिलिंद देवरांनी केलाय. अंबरनाथमध्ये न्यायालयाचा निर्णय पायदळी तुडवला जातोय. खरं तर 15 मे नंतर रस्त्याचं खोदकाम करू नका असे आदेश उच्च न्यायालयानं दिले होते, मात्र अंबरनाथ शहरातील अनेक महत्वाचे रस्ते पावसाळ्याच्या तोंडावर खोदण्यात आलेत. लोकसभा निवडणुकीतल्या पाणीपतानंतर आधीच काँग्रेसमध्ये मरगळ आहे, त्यात आता काँग्रेसचे खालच्या फळीतले नेते एकमेकांना भिडताना दिसत आहेत. मुंबईच्या टिळक भवनमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये वाद रंगला. कोकणातील विधानसभेच्या स्थानिक उमेदवारीवरून कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. शिक्षण मंत्री विनोद तावडेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. 10वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याच्या निषेधार्थ छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली. शिक्षण मंत्री होश में आओ विनोद तावडे खुर्ची खाली करा अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भिवंडी शहरामध्ये सध्या रोज भयंकर वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. एकीकडे रस्त्याची कामं सुरू आहेत. कल्याण रोडवर उड्डाणपुलाचं आणि रोडचं काम सुरू आहे, मात्र कामासाठी MMRDA आणि महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे रोज वाहतूक कोंडी होते. वाहनं तब्बल 4 ते 5 तास कासव गतीनं पुढे सरकतात. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं 4 आरोपींना जामीन मंजूर केलाय. 50,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. लोकेश शर्मा, धानसिंह, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नारवारी अशी या जामीन मिळालेल्या आरोपींची नाव आहेत. पूल बंद झाल्यानं वैतागलेल्या प्रवाशांनी किंग सर्कल रेल्वे स्थानकावर आंदोलन केलं. ही बातमी आम्ही दाखवल्यावर बेस्ट प्रशासनाला मदतीला धावून आले. किंग सर्कल ते सायनचे लोकमान्य टिळक टर्मिनस अशी ही वर्तुळाकार मोफत सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्राच्या कार्तिकेय गुप्ता या तरुणानं देशात पहिला क्रमांक पटकावलाय. कार्तिकेनं 100 पर्सेटाईल गुण मिळवलेले आहेत. यंदा JEE मध्ये पर्सेटाईल पद्धतीचा पहिल्यांदाच वापर करण्यात आला. बदलापुरात तब्बल 18 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. शिरगाव भागामध्ये रात्री उशिरा अन्न आणि औषध प्रशासन आणि
बदलापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये एक टेम्पो जप्त करण्यात आला आहे, तसंच एक गोदामही पोलिसांनी सील केलं. पुणेकरांचं मेट्रोत बसण्याचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महामेट्रोच्या वतीनं पिंपरी चिंचवडमध्ये उभारण्यात आलेल्या मेट्रो पिलरवर रूळ टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पिंपरी ते दापोडीपर्यंत 7 किलोमीटर हे रूळ टाकले जाणार आहेत. तासगाव विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची 25 लाखांची रोकड अज्ञात आणि लुटली आहे. चोरट्यांनी पैसे घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून रोकड लंपास केली आहे. नाशिकमध्ये मुथूट फायनान्सवर अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून 3 जण जखमी झालेले आहेत. 4 सशस्त्र दरोडेखोरांनी हा दरोडा टाकलाय. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी जाऊन अधिक तपास सुरू केलाय. पालघरच्या कुडूसमध्ये IDBI बँकेमध्ये रात्री 3 सुमारास चोरांनी गॅस कटरचा वापर करून ATM फोडले, पण चोरी करण्याआधी या चोरांनी CCTV फोडलेले आहेत. या ATM मधून किती रक्कम लंपास केली याबाबत अजून माहिती मिळालेली नाहीये. पाथर्डी तालुक्यातल्या टाकळी फाटा इथं बाबासाहेब घुले यांना 8 आरोपींनी मारहाण करून जबरदस्तीने दुकानातून स्टेशनरी साहित्य चोरून नेल्याप्रकरणी पाथर्डी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल केला, तर बाबासाहेब घुले यांच्या टपरीमधून 6,000 मुद्देमाल चोरट्यांनी लुटला आहे. जुन्नरमधील पिंपरी पेंढार गावातील बाजारपेठेतील 8 दुकानांवर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. दरम्यान भर गावामध्ये पडलेल्या दरोड्यानं गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. नगर कल्याण महामार्गावरील मोठी बाजारपेठ असणाऱ्या पिंपरी पेंढार या गावामध्ये हा दरोडा पडला असून चोरट्यांनी एकाच लाईनमधील 8 दुकानं फोडली आहेत. नागपूरच्या लकंडगज परिसरामध्ये भर दुपारी 5 दरोडेखोरांनी दरोडा घातलाय. चाकूच्या धाकावर या दरोडेखोरांनी जयंत मडावी कर्मचाऱ्याकडून 3 लाख रुपयांची रक्कम लुटून पोबारा केलाय. गुरुवारी भर दुपारी झालेल्या या लुटमारीमुळे पोलिसांमध्ये आणि नागपूरकरांमध्ये खळबळ उडाली आहे. चंद्रपूरमधील बायपास मार्गावरून रात्रीच्या वेळेला जाणाऱ्या लोकांना शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या 4 दरोडेखोरांना शहर पोलिसांनी अटक केली. चंद्रपूर बल्लारपूर मार्गावर हे चौघे दुचाकीस्वारांना शस्त्राचा धाक दाखवून लुटायचे. अकोल्याच्या पाचूर तालुक्यातल्या निमखेड इथल्या पोलीस पाटलावर रेती माफियांनी प्राणघातक हल्ला केलाय. पोलीस पाटलाच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले. या हल्ल्यामध्ये पोलीस पाटील गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर सरोपच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जळगाव परिसरामध्ये विमानतळावर परिसरात गेलेल्या 1.5 महिन्यापासून फिरत असलेले 2 बिबटे अखेर जेरबंद झालेत. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यामध्ये 1 नर आणि 1 मादी असे 2 बिबटे जेरबंद झालेत. गिरीश महाजन यांनीही या बिबट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. दापोली शहरातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तब्बल 2 महिने सुरू असलेल्या मोहिमेचा श्रमदानातून समारोप झाला. त्यामुळे शहराची कायमस्वरूपी पाणी टंचाईतून सुटका झाली आहे. लोकसहभागातून नारगोली धरणातील गाळ काढण्यात आला. अकोल्यातील खदान पोलिसांनी सिंधी कॅम्प परिसरामध्ये छापा टाकला. या परिसरातून अवैध विक्री सुरू असलेल्या देशी दारूचे 5 बॉक्स जप्त करण्यात आले. त्यांची किंमत साधारणपणे 14,000 रुपये. या प्रकरणी 1 लाख अटक करण्यात आली. जळगावमध्ये अमळनेर पारोळा रस्त्यावर रस्त्याच्या कडेला उभ्या 4-चाकीला धडक दिल्यानं मोटरसायकल स्वार जागीच ठार झालाय. हरी आत्मज कुर्ला असं या मोटरसायकल स्वाराचं नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या ग्रामपंचायती डिजिटल करण्याच्या अनुषंगानं महानेटच्या वतीनं ग्रामीण भागामध्ये जोरदार काम सुरू आहे. त्या कामाचं कंत्राट औरंगाबादच्या एका कंपनीला देण्यात आलंय. मात्र ही कंपनी दिवसाढवळ्या खुलेआम वीज चोरी करून रस्त्याच्या कडेला नालीचं काम करते, तर शासनाला या कामाप्रकरणी लाखोंचा चुना लावला जातोय. सांगलीच्या कृष्णा नदीच्या बायपास पुलावरून एका तरुणीनं नदीच्या पात्रामध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही तरुणीची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी तातडीनं धाव घेऊन सदर तरुणीचा मृतदेह बाहेर काढलाय. मान्सूनपूर्व पावसानं गेल्या आठवड्यात मनमाड येवला लासलगाव चांदवड आणि नांदगावच्या अनेक भागांना सलग 3 दिवस झोडपून काढलं. पावसासोबत सोसाट्याच्या वाऱ्यानं तर या भागात अक्षरशः थैमान घालून अनेक घरं उद्ध्वस्त केली आहेत. बारामती नगर परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी आक्रमक झाले. त्यांनी 7वा वेतन आयोग मिळावा म्हणून धरणं आंदोलन सुरू केलं. पश्चिम बंगाल इथं डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधात यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन केलं. या आंदोलनात महाविद्यालय आणि रुग्णालयातील जवळपास 250 महिला आणि पुरुष डॉक्टर सहभागी झाले. 7वा वेतन आयोग लागू करण्यात यावा या मुख्य मागणीसह इतर प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी मनमाड नगर परिषदेच्या कामगारांनी काल पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर धरणं आंदोलन करून निदर्शनं केली.
डॉक्टरांवर हॉस्पिटलमध्ये हल्ल्याचं प्रमाण वाढत चाललंय याचं जिवंत उदाहरण वेस्ट बंगालमधल्या डॉक्टरवर झालेला हल्ला आहे याचाच निषेध करत अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षणार्थी आणि निवासी डॉक्टरांनी निषेध केला. काळ्या फिती लावून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रॅली सुद्धा काढली. सोहळ काळवीट अभयारण्याच्या कार्यक्षेत्रातील गंगापूर फाट्यादरम्यान असलेल्या रेल्वे गेट नजीक मोकाट कुत्रे मृत काळवीटाच्या शहराचे लटके तोडत असल्याचा गंभीर प्रकार काल सकाळी उघडकीला आला. तर गेल्या काही दिवसांपासून जंगली प्राण्यांच्या मृत्यूंमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आलंय. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वर्ध्याच्या वतीनं मुलींकरता निवासी जिल्हाधिकारी स्वयंसिद्धता प्रशिक्षण शिबिर घेण्यात आलं. कार्यक्रमाला जिल्हा क्रीडा अधिकारी ललिता माने, योग प्रशिक्षक रेश्मा रघाटके, नंदिनी भोंगाडे, खुशबू चोपडे उपस्थित होत्या. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत चंद्रभागेच्या पात्रात तोडण्याचं काम, पाणी आणि कॉटेज रुग्णालयातील दुरावस्था मुद्द्यांवर खडाजंगी झाली. यावेळेला पालकमंत्र्यांच्या समोरच सामान्य नागरिक आणि भाविकांच्या समस्या मांडत आमदार भालके यांनी संताप व्यक्त केला. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं वाशिम जिल्ह्याच्या सीमेवरील मेडशी इथं हजारो भाविकांनी स्वागत केलं. या पालखी सोहळ्यामध्ये 700 अधिक वारकऱ्यांचा सहभाग आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये 4 मुक्कामानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. संत तुकाराम महाराजांच्या 334 पालखी सोहळ्याची तयारी देहूमध्ये उत्साहामध्ये सुरू आहे. त्या 24 पालखी प्रस्थान ठेवणार आहे. याआधी सोहळ्याची सर्व कामं आटोपण्यासाठी विश्वस्तांची लगबग सुरू आहे. तरी काही घडामोडी बघणार आहोत वेगवान. झारखंडच्या सराईकेला इथल्या कुकुडहाटच्या आठवडी बाजारात माओवाद्यांच्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्याचा 6 शहीद झालेले आहेत. आठवडी बाजारात बंदोबस्तासाठी जाऊन परत येत असताना दबा धरून बसलेल्या 3 माओवाद्यांनी मोटरसायकलवर बेछूट गोळीबार केला. बिश्केकमधील SCO परिषदेमध्ये मोदी आणि इम्रान खान यांच्यात संवाद झालेला पाहायला मिळाला. फोटो सेशन दरम्यान एकमेकांशी बोलणं टाळलं, मात्र त्यानंतर त्यांनी एकमेकांची खुशाली विचारली. SCOच्या लीडर्स लाऊंजमध्ये दोघांनी एकमेकांना हॅलो म्हटलं आणि थोडा वेळ बोललेही. पाकचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी या बातमीची पुष्टी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिश्केकमधील SCOच्या परिषदेला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधानांनी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला असून दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं शांघाय सहयोग संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी प्रकरणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकीय शिष्टाचाराचं उल्लंघन केलंय. हॉलमध्ये उपस्थित असलेले अन्य देशांचे प्रमुख आल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ उठून उभे राहिले, परंतु या दरम्यान पंतप्रधान इम्रान खान मात्र आपल्या जागेवर बसून राहिले. काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये दहशतवादी आणि भारतीय सैन्यात चकमक झाली. या चकमकीत 2 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय. अवंतीपोराच्या ब्राव बंदिना परिसरातल्या एका घरात हे अतिरेकी लपून बसले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यापूर्वी अयोध्येमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्यानं हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. तर उत्तर प्रदेश सरकारकडून खबरदारी म्हणून अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगणार आहे. गेले 2 दिवस 2 सामने जे आहेत ते पावसामुळे रद्द झाल्याने श्रीलंकेसाठी हा सामना महत्वपूर्ण असणार आहे. या सामन्यामध्ये श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाच्या दमदार फलंदाजीचा सामना करावा लागेल. उद्या भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला होतोय. न्यूझीलंड विरुद्ध 3 सामना पावसामुळे वाया गेल्यानंतर भारतीय संघ आता सर्वात महत्वाच्या लढतीसाठी मँचेस्टरला रवाना झालाय. BCCI आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर टीम इंडियाचा मँचेस्टरला रवाना होतानाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. बिग बी अमिताभ बच्चन यांनी विश्वचषक स्पर्धेतील पावसावरून एक गमतीशीर ट्विट केलंय. भारत हा कृषी प्रधान देश आहे, भारतात पावसाची अधिक गरज आहे, त्यामुळे विश्वचषक स्पर्धा 2019 ही भारतात आणा, असं गमतीशीर ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलंय. दुष्काळग्रस्त गावांची तहान भागवण्यासाठी अभिनेता रणदीप हुडा पुढे सरसावलाय. महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी खालसा एड या शीख समुदायाच्या संघटनेनं पुढाकार घेतलाय. नाशिक जिल्ह्यातल्या वेळे गावामध्ये या संघटनेने पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवलेत. ज्येष्ठ अभिनेत्री जीन तमान यांना RD बर्मन जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून येत्या 22 जून रोजी बोरिवली इथल्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार.